हे आहे कॉलेजमधील मुलामुलींचे गोळके. बहुतेकांचं शिक्षण संपत आलंय. काही जण तर नोकरी करून शिक्षण करतायत. सर्वांचे पुढील शिक्षणाचे आणि नोकरीचे भेद चाललेत. मुलींना मात्र आणखीही काही वेध लागलेत. ओळखलत ना, ते म्हणजे चांगला नवरा मिळवण्याचे. ही आत्ता चाललीत ना, तशीच त्यांची गप्पा टक अखंड चालू असतात. अहो हल्ली तर त्यांच्या गप्पांना एक नवा विषय सुद्धा मिळालाय, तो म्हणजे त्यांची मैत्रीण सुनीता. तुम्हाला ऐकायच्यात त्यांच्या गप्पा? नाही, तुमच्या अमनात असला ना तरी तुम्ही मला सांगणार नाही, मीच ऐकवते ना. अय्या सुनीता, तुझं लग्न ठरते म्हणे. अय्या हो. अगं आमच्या बाबांपुढे बोलायची ताप आहे का कुणाची? इतके दिवस कॉलेजला पाठवलं हेच नशीब. हे तुम्हाला ती सुनीता ठाऊ काय रे? हे कोण रे? कोण ती टिवायची कॉली का? अरे हा, तिच्याच घरी म्हणे तिच्या लग्नाची खटपट चालू आहे. अरे या मुलींचं बाकी बरं असता, नोकरी करा, सेटल व्हा, काय प्रॉब्लेम नाहीतर आपण. अगं तुला कळलं का, त्या सुनीताचं लग्न ठरते म्हणे. ग आत्ताशी कुठे बघायला सुरुवात केले, जमे जमे पर्यंत जातील थोडे दिवस. पण इतक्यात कसलं ग लग्न? मी तर चक्क ठरवलंय, नोकरी लागल्याशिवाय ना लग्नाचा विचारच करणार नाहीये. हो ग, परवडत नाही ते आजकाल. आणि मी तर चक्क ठरवलंय की स्वतःच लग्न स्वतःच ठरवायचं. अगं तू तर केव्हाच ठरवून मंडळी. एकूण काय, सुनीताच्या घरी तिच्या लग्नाची खटपट चालू आहे. काय म्हणता सुनीता कोण? ही सुनीता, हिच्याच घरी तिच्या लग्नाची खटपट चालू आहे. आणि सुनीता सुद्धा अगदी आतुरतेनी वाट बघतीये. वाट बघते कुणाची? कुणाची म्हणजे घोड्यावरून येणाऱ्या. घोड्यावरून नाही, स्कूटर वरून येणाऱ्या. स्कूटर नाही, सायकल. शी सायकल. शी सायकल नाही, काही मोटर सायकल. हा, मोटर सायकल वरून येणाऱ्या राजकुमाराची. त्यामध्ये भरशील का परी कथेतील राजकुमारा? मी आहे एक उपवर तरुणी. 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 थकले तुझला शोध शोधुनी जुळुनी आली आपुली पत्रिका. बघावया मज येशील का? स्वप्न रेखी ते मनामध्ये रंग त्यामध्ये भरशील का? परी कथेतील राजकुमारा. पगार जर तुझ चार आकडी, ब्लॉक स्वतःचा असेल गाडी. परमनंट जर तुझी नोकरी, मिळेल तुझला हीच चोकरी, घरात राजा राणी, नकोच दुसरे कोणी. अग मग मुलांचं काय? तेव्हा सासू हवी. घरात राजा राणी, नकोच दुसरे कोणी. तर मग सोन्याहूनही पिवळे होकार तू मज देशील का? स्वप्नरेखीते मनामध्ये रंग त्यामध्ये भरशील का? परिकथेतील राजकुमारा. हे बघ सुनीता, अगं सगळं पैशाचं तर जमलं, पण मनांचं काय? सांगते ना. जरी आप
बँक बुक बघायचे आणि निशा बाबांचे बँक बुक बघायचे आणि निशा बाबांचे बँक बुक हे पाहुनी माझे पसंत मजला करशील का स्वप्न रे चिते मनामध्ये मी चंद्रच्या मध्ये करशील का परिकते तिल राजकुमारा बायको हवी गोरी गोरी उंच तरतरी प्रभूत दक्ष एकत्र कुटुंबात राहणारी एकत्र कुटुंबात राहणारी मन में आऊ मन में आऊ चष्मा नको आम्हाला बायको हवी गोरी आम्हाला बायको हवी गोरी 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 तुमची अपेक्षा तर आम्हाला सगळ्यांना समजल्या पण तुमची ओळख करून द्याल की नाही जरूर मी अनिल एमबीए मल्टीनॅशनल मध्ये एक्झिक्युटिव्ह मला नोकरी करणारी बायको अजिबात नको मी सुनील एमडी स्वतःची कन्सल्टिंग रूम मला बायको डॉक्टर हवी मी किशोर आर्किटेक्ट मला बँकेतच नोकरी करणारी बायको हवी मी अशोक इंजिनियर मला बायको नोकरी करणारीच हवी पण शक्यतो शाळा किंवा कॉलेजातील नोकरी मी सरकारी नोकर मी बँकेत कारकून आहे पुढे मग ऑफिसर होईल मी कारखान्यात मेकॅनिक मी मोल मजुरी करतो बायकोच्या नोकरीबद्दल तुमची अपेक्षा आम्हाला कमावती बायको हवी थँक्यू तर मंडळी सुनीताच्या अपेक्षा तुम्ही ऐकल्यात आणि यंदा कर्तव्य असलेली ही मुलं सुद्धा तुम्ही पाहिलीत आता प्रश्न इतकाच की एवढ्या सगळ्या मुलांमधून सुनीता हा योग्य नवरा कसा शोधून काढायचा पण बघा आपल्याला काळजी करण्याचं तसं काहीच कारण नाही म्हणजे तुम्हालाही नाही आणि मलाही नाही कारण ब्रह्मदेव अहो ब्रह्मदेवच नाही का स्वर्गात नवरा बायकोंच्या गाठी मारत आणि मगच त्यांना पृथ्वीवर पाठवून देतो इथे फक्त योग जमावा लागतो पण हा योग यायचा कधी आणि ही गाठ शोधायची तरी कुठे इतकीच काळजी काय ती आपण करायची आता त्यातही आपली सोय केलेली आहे ते म्हणजे मध्यस्थ पूर्वी हे मध्यस्थ गावगाव फिरायचे स्थळांची यादी गोळा करायचे लोकसंख्या वाढली तशी परिस्थिती बदलली मध्यस्थांकडे लोक येऊ लागली आणि मध्यस्थांच्या जागी आली विवाह मंडळ चला तर आपणही जाऊया अशाच एका विवाह मंडळात सुनीताची गाठ शोधायला काय राव आज इकडे कुठे आलो तो सहज पाय मोकळे करायला पाय मोकळे करायला आणि विवाह मंडळात आणि तुम्ही इकडे कुठे माझी मुलगी आहे लग्नाची यंदा शेवटच्या वर्षाला आहे म्हटलं जमलं तर देव उडून बार तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाचं नाव नोंदवायला आलात वाटत छे हो मोठ्या मुलाच्या लग्नाची काय काळजी नोकरीला लागल्यापासून वधू पित्यांची रांग लागले दारात पण मुलीचं करायचं आहे ना म्हणून थोपून धरलंय म्हणजे जमलंच नाही की काय अजून छे हो गेली 2 वर्ष झाली जोडे झिजवतोय अगोदर ओळखीच्यात पाहिलं कुठे स्थळ आहे का जाहिरातही देऊन झाल्या मासिकात आणि वर्तमानपत्रात पण कुठेच पत्रिका जुळत नाही तर कुठे ते आपलं देणं घेणं आड येत आपण काय प्रयत्न करायचा हेच देणं न देणं हे तर त्याच्या हातात आहे आणि खरं सांगू का हे विवाह जुळ वगैरे केवळ योगायोगाच्या गोष्टी आहेत योगायोग हा योगायोग विवाह मंडळ उर्फ मॉडर्न मॅरेज ब्युरो ऑफिस हेच का हो हे माझ्या भातीचं नाव नोंदवत होत घेता का लिहून अहो मी नाही चालवत हे विवाह मंडळ त्या संचलिका बाई येतील इतक्यात तुम्ही बसा हा बाई येतील काय हो बरं आहे ना विवाह मंडळ म्हणजे स्थळ वगैरे भरपूर आहेत ना अहो संचलिका बाईंचे वडील आमच्या लग्नात मध्यस्थ होते तेव्हापासून आमचा घर उभा आहे अहो मग आमच्या मुलीसाठी सुद्धा एखादं चांगलं स्थळ सुचवायला सांगा बाईंना हे बघा
प्रथम आमच्या मुलीचं जमू द्या मग तुमचं बघू. माझ्या भाचीने तर अगदी वैताग आणलाय बुवा. काय काय झालं? अहो हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्नच करणार नाही म्हणते ती. तसं मला मान्य आहे पण आमच्या मेवण्यांना हे अजिबात मान्य नाही. काय एक एक खुळ करता त्या पोरी. मुलगी झाली हो पाहिलेलं दिसतंय. अहो पण हुंडा दिला नाही तर लग्न जुळणार कशी? अहो मग त्या स्त्री मुक्ती वाल्याने सांगा की आमच्या मुलींना वर बघून द्या म्हणा. निष्कारण मुलींना चित्त होतात. पण काय हो काही लोक चालवतात ना अशी हुंडा विरोधी विवाह मंडळ. का नाही जात तुम्ही तिकडं? असं विवाह मंडळ आहे? हो आहे. तर गेल्याच आठवड्यामध्ये मी तिथे गेलो होतो. तिथे काय भलताच प्रकार. तिथे म्हणे मुला मुलींनी एकत्र बसून आपल्या आवडत्या विषयावर गप्पा मारायच्या आणि त्यांच्या पालकांनी मात्र तिकडे लांब बसायचं. काहीतरीच काय सगळा अधर्म. जात पात काही नाही. मी तडक घरी निघून आलो नसती थेर. हा माझ्या मेहण्यांनाही पटायचं नाही म्हणून. नाहीतर मी नक्कीच गेलो असतो. तुमची भाची आहे ना मुलगी नाही. नमस्कार रामभाऊ. काय म्हणताय? हा नवीन यादी बघायची असेल. अहो स्थळ तरी किती बघणार आहात? अहो मागच्या यादीतील तीन मुलांना नोकरी करणारी मुलगी होती तर तिघांना काय लांब केस वाली मुलगी हवी होती. असतात कुठे आली लांब केस? तर तिघांची लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. अहो काय करणार हे लोकही इतके बेजबाबदार असतात ना की लग्न झाल्याचं कळवत नाही. बरं ते जाऊ दे. तुम्ही असं करा या रजिस्टर मध्ये तुमच्या मुलीचं नाव आणि पत्ता लिहा आणि हो अपेक्षा सुद्धा लिहा बरं का. एक मिनिट फोन घे. हॅलो हॅलो कोण बोलतंय? हा हा वार्ताहर का? हो 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 मी संचालिकाच बोलते. हा बोला बोला. काय म्हणताय आजच्या वर्तमानपत्रात? हा 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 बरं झालं हो सांगितलं ते. हा बर 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 घेते. हा अहो राम भाऊ आनंदाची बातमी. आनंदाची बातमी? अहो यंदा देशात 25,000 इंजिनियर्स बेकार. आनंदाची बातमी ती काय? अहो असं काय करता लग्नाच्या बाजारात इंजिनियर्सचा भाव नाही का कमी झाला? म्हणजे गडगडणारे शेअर्स घ्यायची काय मी? अहो मला काय तुमच्याच फायद्यासाठी सांगितलं. एरवी एवढ्या कमी पैशात इतकी चांगली स्थळ शोधूनही सापडायची नाही. बरं ते जाऊ दे राम भाऊ. हल्ली आम्ही एक स्थळ बघण्याची नवीन पद्धत शोधून काढली. थांबा दाखवतेस तुम्हाला. अगं सुनंदा त्या चाळण्या घेऊन ये पाहू. चाळण्या? अहो पिठाची गिरण गिरण काढलीत की काय? हे हो. हा तर ही पहिली चाळणी. एवढी मोठी? मग जातीची आहे. या स्थळ टाकली की प्रत्येक जातीची स्थळ अशी वेगवेगळी होऊन खाली पडते. असं काय करता टाकल्यावर? म्हणजे जातीप्रमाणे स्थळ देता तर तुम्ही बरं झालो. बाहेर मॉडर्न मॅरेज ब्युरोची पाठी पाहिली आणि वाटलं आंतरजातीय विवाह मंडळ आहे की काय? हो ठरवून करायचे विवाह कुणी आंतरजातीय करतं की काय? तुमचं आपलं काहीतरी. हा तर ही दुसरी चाळणी ही शिक्षणाची आहे बरं का. म्हणजे डॉक्टर्स इंजिनियर्स वगैरे पहिल्या भागात, बँक कारकून सरकारी नोकर दुसऱ्या भागात आणि उरलेले सगळे तिसऱ्या भागात. इथे छान व्यवस्था आहे नाही. डोक्याला काडीचा ताप नाही. अहो शिवाय मंगळाची सुद्धा चाळणी आहे आमच्याकडे. तर ही तिसरी चाळणी ही जागेची आहे बरं का. जागेची चाळणी? हो मुंबई स्पेशल आहे. म्हणजे 2 बेडरूम फ्लॅट 1 बेडरूम फ्लॅट चाळीतली जागा टेम्पररी जागा किंवा जागाच नाही. अहो कितीतरी प्रकार दाखवते. शिवाय जागा कुठे तेही दाखवते. म्हणजे भाईंदर की डोंबिवली. म्हणजे आपल्याला हवी ती चाळणी वापरली की मनासारखं स्थळ मिळतं असंच ना? हो शिवाय मिनी चाळण्या सुद्धा आहेतच की. म्हणजे घरात माणसे किती सामान काय काय आहे बघायचे तुम्हाला. नको नको सध्या. हा तुम्हाला स्थळांच्या याद्या हव्या होत्या ना? अहो असं काय करताय एकाच यादीच्या 3 कॉपीज दिल्यात तुम्हाला. अच्छा अच्छा चला स्थळे शोधूया. टिंग टॉंग टिंग टॉंग. नमस्कार नमस्कार नमस्कार. अण्णा साहेब आहेत का? हो मीच. माझी मुलगी आहे लग्नाची. माझी पण आहे. असं असं बसा. आपला मुलगा लग्नाचा आहे असं समजलं. मला पण समजलं. बर बर बसा. हे फॉर्म भरून द्या. फॉर्म. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमची पण मुलगी आहे वाटतं? नाही नाही माझी भाची आहे. असं असं बसा. जिथे जाऊ तिथे पाटी पाटी आहेतच. या बसा. फॉर्म. मला एक शंका आहे. शंका बघू.
या इथे काय लिहायचं जरा सांग. इथो इथो सूचना नंबर एक, कोणतीही शंका असल्यास जागेवरून उठू नये, बसा. बसतो. थांबा, मीच वाचून दाखवतो. प्रश्न क्रमांक एक, मुलीचं नाव, दोन वय, तीन शिक्षण, चार उंची, पाच पत्रिका, सहा फोटो, फोटो पासपोर्ट साईज. प्रश्न क्रमांक सात, रंग आहे त्या रंगावर नुसती खून करायची. ऑब्जेक्टिव्ह पेपर दिसतोय. मार्क्स मिळवायला चांगला. म्हणजे गोरा, निमगोरा, गव्हाळ, हा गव्हाळ रंगाच्या पुढील मुलींसाठी फॉर्म भरू नये. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही. ते माझ मी ठरवीन. होम सायन्सच्या मुलींना प्राधान्य दिलं जाईल. वा वा वा, अण्णा साहेब, मग इतरांच्या मुली पाहण्याची गरजच काय? हो, त्यांचं ते ठरवतील, तुम्ही बसा. हो बसतो. पान नंबर दोन, वडिलांची माहिती, मुलं किती, मुली किती, वार्षिक उत्पन्न, सर्टिफिकेट जोडायचं का? कुठेही येतात, अनुभव नाही. हा अनुभव नाही, ह्यांचा अनुभव दांडगा दिसतोय बरं का. मुलगी बऱ्याच ठिकाणी नापसंत झालेली दिसते. आता पुढे स्थावर जंगम, हा लग्नात खर्च किती करणार? काय हो, खर्च किती करणार? ते फॉर्म मध्ये लिहिणार. बर, वरदक्षिणा सोनं नाणं किती घालणार? काय राव, सोनं नाणं किती घालणार? ते फॉर्म मध्ये लिहिणार. हा, आता वरील सर्व माहिती खरे असल्याचे सांगणारे दोन साक्षीदार, नावे आणि पत्ते. पान नंबर तीन, आजोबांची माहिती. ती लेखी नको, तोंडी सांगितली तरी चालेल. काय हो, तुम्हाला मुलं किती? काय म्हणाला? नाही, एवढे फॉर्म छापून घेतलेत म्हणून विचारलं. कागद बाकी छान आहे हो. हे पहा, तुमचा अर्ज विचारात घेतला तरच माझ्या मुलाची माहिती सांगितली जाईल, अन्यथा नाही. आणि काय हो, तुम्ही चक्क वरदक्षिणा मागताय? अ म्हणून काय आलं, म्हटलंच आहे ना मी, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याच्यासाठी घेऊ हुंडा. हुंडा? हो, गेली 30 वर्ष आपल्या देशात हुंडाबंदीचा कायदा, आणि तुम्ही तर चक्क हुंडा मागताय. हो, कायदा बिदा सगळ्यात पुस्तकात किंवा त्या कोर्टात. आणि काय हो, तुमच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करायचं का सरकारच्या? ऐका, अहो लग्नामधल्या देण्या घेण्याचे, अहो लग्नामधल्या देण्या घेण्याचे आम्ही कंत्राटदार. पुरुषाचे बघा कर्तृत्व, नाही रूपाला त्याच्या महत्व, पैसा अडका बघावा त्याचा, संबंध कुठे मनांचा. अहो लग्नानंतर घेतील जुळवणी, करतील ते संसार हार. रोखीचा व्यवहार, लग्न हार, रोखीचा व्यवहार. लग्न दोघाचला करार, जो आम्ही लिहून घेणार. वस्तू ही तर कायमची, तुमची वस्तू ही तर कायमची, आम्ही पारखूनच घेणार. आणि उत्तम वस्तू विकण्याची आम्ही किंमत वसूल करणार. आरोपीचा व्यवहार, लग्न आरोपीचा व्यवहार. बॅक टू पॅव्हिलियन. म्हणजे मंडई आली धावत पळत आपल्या संचालिका बाईंकडे परत. का आली म्हणता? अहो न येतील तर काय करतील? मुलगी पसंत पडली तर पत्रिकाच जमत नाही, पत्रिका अगदी 36 गुणात जमली तर मुलगीच पसंत पडत नाही. आणि हे दोन्ही जमून आलं तर देणं घेणं आड येतं. अमुक हवं म्हणून अडतं आणि तमुक नको म्हणूनही अडतंच. अहो नापसंतीसाठी थोडी का कारणं आहेत, माणसागणिक कारणं. आणि त्यातच सगळे इतके गुरफटलेले असतात की मनाचा, स्वभावाचा, वृत्तीचा, विचारांचा, हो हो अगदी विचारांचा सुद्धा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही. बरं, हे सगळं जमलं, अगदी सगळं जमलं, मुलगा उमदा असला, हुंडा नको म्हणाला तर त्यावरूनही फीस कटतच. कारण अहो मुलातच व्यंग असायची शंका येते ना. का हो संचालिका बाई, अहो कुठच्या स्थळांकडे पाठवतो आम्हाला? अहो त्यांच्या अटी किती, नियम किती. या तुमच्या रजिस्टर मध्ये जशा मुलींच्या अपेक्षा लिहिता तशा मुलांच्या कानाने लिहितो. मी ज्या दोन स्थळांकडे गेलो होतो त्यांची लग्न होऊन 2 वर्ष झालेली आहेत. आमच्या मेहण्याने आधी ती दोन स्थळ बरी वाटली तर आमची भाची दाखवून घ्यायला तयार नाही. दाखवून नाही घेतली तर लग्न कशी जुळणार? नसते लाड पुरवू नका, नाहीतर मुली बिन लग्नाच्या राहायच्या. अहो अहो, तुम्ही जरा आधी सगळे शांत व्हा बघू. बसा बसा, तुम्हाला काय पाणी वगैरे देऊ का? नको. आणि रामभाऊ, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू का? आता की नाही आम्ही कॉम्प्युटर आणणार आहोत, म्हणजे अगदी तुम्हाला पोट जातीतले सुद्धा नवरे मिळतील. शिवाय हा जो आज गोंधळ झाला ना तोही होणार नाही. बरं ते जाऊ दे. तुम्ही काय म्हणालात, तुमची भाजी दाखवून घ्यायला तयार नाही ना? थांबा,
मी तुम्हाला सुधाताईंचा पत्ता देते. अरे या बघा सुधाताई आल्या. नमस्कार सुधाताई. अहो या या, आत्ताच तुमची आठवण काढली होती. बरं का सुधाताई, या सगळ्यांच्या मुली लग्नाच्या आहेत आणि यांचा एकुलता एक मुलगा रमेश लग्नाचा आहे. सुधाताई, तुमची ती मुलगी बघण्याची नवीन पद्धत जरा समजावून सांगता का यांना? हो सांगते ना. बरं का, आम्ही ते मुलीच्या घरी जा, पोहे खा असले गावंढळ प्रकार मुलीच करत नाही. माझ्या मिस्टरांना की नाही ते अजिबात आवडत नाही. माझे मिस्टर अगदी मॉडर्न आहेत बघा. म्हणजे तुम्ही मुलगी बघतच नाही की काय? हो असं कसं, मुलगी बघतोच पण ती मॉडर्न पद्धतीने. म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आम्ही एखाद्या छानशा हॉटेलातच रखतो. हॉटेलात कोण कोण जात? कोण कोण म्हणजे काय? आम्ही सगळे, म्हणजे मी, हे मोठ्या वंश, भाऊजी, धाकटा मुलगा, मुलगी आणि रमेश. म्हणजे जागा बदलली तरी प्रकार तोच. आणि काय हो, हॉटेलचं बिल कोण भरत? कोण भरत म्हणजे काय? अहो आम्ही लाख भरतो म्हटलं तरी ती मुलीकडची मंडळी ऐकतच नाही. बरोबरच आहे ना, तोपर्यंत हा नकारच कळवत नसतील. आणि मुलगी पसंत पडली तर काय करता तुम्ही? अहो आजपर्यंत कमी का मुली पाहिल्या पण एकही पसंत पडली नाही. तशा एक दोन बऱ्या होत्या पण आमचा रमेश त्याला नाही समजलं. म्हणजे ते भेटले कधी, बोलले कधी? अहो त्यात काय एवढं कठीण, मी ग्रीन सिग्नल दिला ना की रमेश भेटतो मुलीला. आणि काय हो, मुलीशी काय बोलायचं हेही तुम्ही सांगता का तुमच्या त्या रमेशला? किती हो तुमचे प्रश्न. हे बघा, घरातल्या जुनाट आणि बुरसटलेल्या वातावरणातून आम्ही यांना हॉटेलच्या रोमॅन्टिक वातावरणात नेलं तरी तुमचे प्रश्न काही संपतच नाहीत. तुम्हाला काय, मी सांगत बसले तर तुम्ही ऐकत बसाल? मला काही वेळ नाही हो, आत्ता महत्वाचं काम आहे, जातेच मी. अहो अहो सुधाताई, अहो पण तुम्ही आला होतात कशासाठी? कशासाठी बरं, आम्ही मॉडर्न आहोत ना, तर आमचे हे म्हणाले. म्हणजे ते मॉडर्न बरं का? हो तेच ते. तर आमचे हे म्हणाले, मुलाला मुलगी पसंत पडली म्हणजे झालं, हुंडा वगैरे काही नको. काय म्हणत, हुंडा नको? अहो या 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 या, एका मुलाच्या आई म्हणते हुंडा नको, हुंडा नको. अहो सुद्धा ते बघा, सगळे सगळे जमले, जरा परत एकदा सांगा काय म्हणाला. नको 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 Bye.
मंडळी या होते आमच्या सुधाताई मॉडर्न मिस्टर यांच्या मॉडर्न मिसेस. मग काय मुलगी बघायची यांची पद्धत आहे की नाही नामी. पण काही म्हणा हे विवाह मंडळ हे दाखवण्याचे प्रकार परत परत तुम्हाला दाखवताना मला सुद्धा अगदी कंटाळा आला. अहो आपल्याला बघताना इतका कंटाळा आला तर त्या बिचाऱ्या मुलीची काय अवस्था होत असेल. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो ए गप्पो बसा रे एसटीडी कॉल आहे. हॅलो हां बोला. कोण देव? कपिल देव. रमेश देव. कोण? ब्रह्मदेव. डायरेक्ट स्वर्गातून? हो हो बोला. असं का? बरं अहो बरं झालं सांगितलं ते. नाही नाही तुम्ही काळजी करू नका. अहो मी आहे ना. हो हो सगळे नमस्कार सांगतात. नमस्कार. ऐकलत ना मंडळी ब्रह्मदेवांचा फोन होता डायरेक्ट स्वर्गातून आणि त्यांनी मला हे आत्ताच सांगितलं की सुनीता आणि सुधाताईंचा रमेश यांची गाठ त्यांनीच मारलेली आहे. मग आपण तरी कशाला वेळ घालवायचा. आपण सुद्धा त्यांचं लग्न लावून देऊ म्हणजे गोष्टही पुढे सरकेल. चला अहो चला ना. असे मागे मागे काय राहिलात? हां आहेर द्यायला लागेल म्हणून घाबरलात वाटतं. अहो द्या झालं काहीतरी आपापल्या ओळखीनुसार पाकिटात घालून. हां पण तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही इतकी काळजी घ्या म्हणजे झालं. लग्नाला उभी नटुनी सजनी नको खर्चाचा विचार आणू मनी. रहा लग्नाला उभी नटुनी सजनी नको खर्चाचा विचार आणू मनी. करा गौरी हराचे पूजन माग एक वरदान माग एक वरदान. साता जन्मीचा साता जन्मीचा सोबती घे मागुनी. इतका खर्च करण्यापेक्षा त्या हुंडा विरोधी विवाह मंडळात गेलेलंच उत्तम. अहो पण मामा साहेब दिसत नाहीये. आमंत्रण वगैरे दिलंय ना? नमस्कार नमस्कार. अगदी 100 वर्ष आयुष्य. आणि मामासाहेब आज अगदी खुशीत दिसतात तुम्ही. अहो आमची भाची. अहो काल तिचं मी चक्क लग्न लावून दिलं. काय? अहो मुलगा जातीतला नाही त्यामुळे आमचे लोणे रागावले आणि म्हणून ती आली माझ्याकडे निघून. अहो मुलगा उमदाय चांगलाय आणि मुख्य म्हणजे तिला आवडलाय. अहो पण तुमच्या मेवण्याने लग्न अगदी थाटात करायची तयारी केली होती ना. हो ना. मी आता त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे तिच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे तिच्या नावावर करून ठेवा. मलाही असंच वाटतंय. हो हुंडा देण्यापेक्षा मुलीला वारसा हक्क दिलेलाच बरा. छान विचार आहे तुमचा. नमस्कार. सुनीताचं लग्न अगदी थाटात पार पडलं. तुम्ही आल्यामुळे कार्याला वेगळीच शोभा आली होती. जोडा बाकी छान दिसत होता नाही. आहेरही अगदी भरपूर आला होता. सगळं कसं झटपट उरकलं. चट मंगनी पट शाली सारखं. साहजिकच आहे म्हणा.
आजचं युग सगळं फास्ट आहे, इन्स्टंट आहे. इन्स्टंट इडली, इन्स्टंट डोसा, इन्स्टंट कॉफी, तसा इन्स्टंट पैसा. अहो हुंडा म्हणजे तरी काय, झटपट पैसाच की. सुधाकांच्या रमेशनी हाच झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग पसंत केला. एक घर भरलं आणि दुसरं रिकाम झालं सर्वच अर्थानं. तरीच्या हे पत्र कधी आलं? अक्षर तर सुनीताचंच दिसतंय. किती दिवस वाट बघतोय, आज आलं पत्र. अगं ऐकलंस का? अगं सुनीताचं पत्र आलंय बघ. बघू बघू. अगं हात ओलाय तुझे, पत्र खराब होईल. बरं आत्ता बघू. काय एवढी गाई आहे ग, साधं खुशालीच तर पत्र आहे ना. ते तुम्हाला नाही कळायचं. हो मला कसं कळणार, मी बाप आहे ना. धर तूच वाच. नको, तुम्हीच वाचा, मोठ्यांदा वाचा म्हणजे झालं. तीर्थरूप बाबा, शिरसाष्टांग नमस्कार. खरं म्हणजे आधीच पत्र लिहायला हवं होतं, आई काळजी करत असेल ना. तशी मी मजेत आहे. पोरगी अगदी मजेत आहे बरं का. मुलींनी सासरी जायचं, आयाने काळजी करायची, हे वर्षानुवर्ष असंच चालायचं. इथे माझ्या वाचून कुणाचं पानही हलत नाही. आहेच माझी मुलगी मोठ्या गुणाची. तर सकाळपासून इथे अक्षर लागत नाहीये की खोडले वाटतं. सकाळपासून घाण्याच्या बैलासारखी कामाला झुंपलेली असते, कोणी मदत करेल तर शपथ. कामामुळे पत्रेला वेळच मिळाला नाही. संक्रांतीला सौ आईची खूप वाट पाहिली. आईचं कौतुक काही वेगळंच असतं ना. संक्रांतीला रिकाम्या हाताने कसं जाणार? पोरीचा पहिला सण जनरीत म्हणून वाण तरी धाडायला हवं होतं. तरी मी तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही माझं ऐकाल तर. मी असा पेन्शनर. सासूबाई सारख्या ना म्हणत होत्या, सासूरवाडी होऊन चांदीचं भांड तरी येईल म्हणून. ती दोघे रागावलीत वाटते. त्या दिवसापासून माझ्याशी धड बोलतही नाहीत. रथसप्तमीपर्यंत तरी आईला पाठवाल ना. तुम्हाला जमेल तसं करा. तशी मी मजेत आहे, काळजी करण्याचं कारण नाही. ती सौ आईला नमस्कार आणि त्याला आशीर्वाद. तुमची सौ सुनीता. चिरंजीव सर सुनीता, अनेक उत्तम आशीर्वाद. तुझं पत्र मिळालं. अगं संक्रांतीला येणारच होतो, पण अचानक तुझ्या आईची तब्येत बिघडली. जुनंच दुखणं, ब्लड प्रेशरचं. वडिलांचंच ना पत्र. आत्ता आठवण झाली वाटतं मुलीची. मी काढते ना केक. काही नको, पत्र वाच. सगळी खुशाल आहे तसं लिहिलंय. खुशाल नसायला काय झालं? आणि संक्रांतीला तुझी आई येणार होती, त्याचं काय? आईची तब्येत बरी नव्हती. खर्चाची वेळ आली की सगळ्यांच्या तब्येती बऱ्या बिघडतात. मुलीचा पहिलाच सण, पण जावयाचा मान काही ठेवला नाही हो, म्हणे तब्येत बिघडली. संक्रांतीचं वाण तयारच आहे. तुझ्या आईला बरं वाटलं की येतोच, तोपर्यंत सांभाळून घ्यायला सांग. पाडव्यापर्यंत येतो असं लिहिलंय. पाडव्यापर्यंत येतो म्हणे. असल्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला लागतात. वराती मग्न घोड. तीर्थरूप बाबा, शिरसाष्टांग नमस्कार. तशी मी मजेत आहे. आईची तब्येत कशी आहे? बाबा दिवाळीला मला तिकडे न्याल ना. थोडे दिवस तरी मला घेऊन चलाव. तुमची आणि आईची फार आठवण होती. सारखी बोलणी, मारहाण आणि परवा तर सिडीची चटके. तिला हे समजलं तर ती हाय खाईल. बाबा कुणाचं हो पत्र? ताईचंच ना. हो थोडे दिवस तरी तिला इकडे घेऊन या हो. किती काळजी छळजळण करेल. कसं आणणार बेटा, अगं पेन्शन हे तर आपल्याच भागत नाही. अजून तुझं शिक्षण व्हायचं आहे, लग्न व्हायचं. तशी पोटची पोहर जड नसते कोणाला. चिरंजीव सर सुनीता, अनेक आशीर्वाद. अगं दिवाळीला तुला न्यायला येणारच आहोत. थोडा धीर धर, परमेश्वरावर श्रद्धा ठेव पोरी. सगळं काही ठीक होईल, सगळं काही ठीक होईल.
पातिया माहेरी रोज बघाव त्या तुझं आणि आईचं भांडण. मी नाही भांडत पण सासूबाई. हे बघ आईच्या कागाळ्या करू नकोस आणि लक्षात ठेव ह्या घरात जर का तुला राहायचं असेल ना तर तिचंच ऐकावं लागेल. मी नाही जाणार माहेरी माझा हक्क या घरावर. हक्क तर तुझ्या बापाची कमाई आहे ना. आधी बापाकडून पैसा घेऊन ये पैसा आणि मग राहा घरात. मी नाही जाणार माहेरी. काय जाणार नाहीस कशी जात नाहीस बघतो. आपण सगळे अगदी सगळे बघत असताना सुनीताला रमेशने हकलून दिलं. मारून टाकलं नाही हे तिचं नशीबच म्हणायचं. आता ती काय करेल कुठे जाईल हे प्रश्न तुम्हाला नाही भेडसावत. कुठच्याही धर्मातल्या असोत अशा अनेक सुनीता घरातून हकलून दिल्या जातात. काही तर घरातून पळूनही जातात. फारच थोड्यांना घटस्फोट घ्यायचं धैर्य होतं. ते सुद्धा घरच्यांचं पाठबळ असेल किंवा ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल तरच. एरवी सासरी गेलेली मुलगी सरणावरूनच बाहेर पडायची. आपल्या सुनीताची गोष्टही इथेच संपली. पण थांबा नाटक अजून संपलेलं नाही. आपल्या समाजात अशा अनेक सुनीता आहेत ज्यांचा शेवट यापेक्षाही भयानक होतो. पाहायचा आहे तुम्हाला आजची ताजी बातमी. आजची ताजी बातमी. आजची ताजी बातमी. सुनीता नाटककरुणीचा लग्नानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत जळून मृत्यू. जळून मृत्यू. घरामध्ये होते रॉकेल काड्या पेटीच निमित्त झालं. बघता बघता ती पेटली नाही कुणी तिला वाचविली. अहो तिनं आत्महत्या केली की त्यांनी तिला जाळून मारली. बघता 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 बघता. अहो तिने आत्महत्या केली की ती जळून मेली याचीच चर्चा फक्त तुम्ही केली आणि ती मात्र जीवाला मुकली. सुनीता जीवाला मुकली. छळाच्या अशा कित्येक घटना आपल्या आसपास घडत असतात. रोजचं वर्तमानपत्र उघडलं की अशी एक तरी बातमी आपण वाचतोच. बातमी वाचली की वाईट वाटतं. सुनीताच्या बाबतीत तर जास्तच. कारण हे सगळं अगदी आपल्या डोळ्यासमोर घडलं. तुम्ही सुद्धा सुनीताच्या लग्नाला आला होतात. कारण लग्न ही सामाजिक बाब. पण जेव्हा तिचा छळ सुरू झाला तेव्हा मात्र कानाडोळाच केलात. आपण त्या गावचेच नाही असं दाखवलं. मग सुनीताचा शेवट दुसरा काय होणार. हे सगळं असंच घडणार का. हे आपल्याला कधीच बदलता येणार नाही. याला जबाबदार कोण. स्वप्न रंगवणाऱ्या मुली. परंपरागत पद्धतीने विचार करणारे मुलगे. अगती काही बाब. छळ करणारा नवरा आणि सासू की सुनीताची आणि रमेशची गाठ मारणारा ब्रह्मदेव. तुमच्या मनात नाही आणि होय असे दोन्ही सुरुमटताना मला दिसत आहेत. आणि ते खरेही आहे. याला जबाबदार आजची परिस्थिती. याला जबाबदार आजची समाजरचना. दुसऱ्याच्या जीवावर जगण्याचं तत्वज्ञान अंगांगातून मुरवणारी ही रचना. आणि ही समाजरचना अमूर्त नाही. आपल्या व्यवहारातून ती व्यक्त होत असते आणि जुन्या जातक रूढींना जखडून ठेवण्याचं ती काम करते. आपण हे बदलू शकतो. आपण हे नक्कीच बदलू शकतो. जागरूक राहून जर आपण प्रयत्न केले तर आपण हे नक्कीच बदलू शकतो. चल चल चालते माहेरी. फुक्कच पोसायचं कोणी तुला. तुम्ही पोसता मला आणि मी 24 तास राबते ती. अहो चालले तरी काय. आणि आपण हे सगळं असंच बघत राहायचं का. जाऊ देव. अहो रोजचीच भांडणं आहे ती. इथे काय आराम करायला पाठवलं तुझ्या बापानं. हे पहा माझ्या बाबांचं नाव घेऊ नका. जे काही बोलायचं ते मला बोला. माझ्या बाबांचं नाव घ्यायची गरज नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण तिला वाचवलं पाहिजे. जाऊ द्या हो. नवरा बायकोच्या भांडणात आपण कशाला ना खुपसायचा. ए मला पण तुझी गरज नाही. चेर का 56 पोरी नेतील मला. चाल चालती हो. मी जाणार नाही. काय ही मारहाण बंद झालीच पाहिजे. सोडा मला. तुम्ही कोण मला आरवणार आहे. ही माझी बायको आहे आणि हा आमचा खासगी प्रश्न आहे. बायकोला मारणं खाजगी प्रश्न होऊच शकत नाही. आणि शिवाय मारहाणीने काही प्रश्न सुटत नाही. तुम्ही माझा काय वाकडा करणार आहात. आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ. पोलीस काय करणार आहेत मला. मी काय गुन्हा केलाय. लग्नानंतर 7 वर्षाच्या पत्नीचा जर अनैसर्गिक मृत्यू झाला तर त्याची हुंडाबळी म्हणून नोंद होऊ शकते. आणि आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या माणसाला देखील शिक्षा होऊ शकते. आजपासून या घरातली मारहाण. सुनीता तू निराश होऊ नकोस. निराश होऊ नकोस. शिक्षण अर्धवट सोडू नकोस. शिक्षण अर्धवट सोडू नकोस. नोकरी कर. नोकरी कर. स्वावलंबी हो. स्वावलंबी हो. अन्याया विरुद्ध
विरुद्ध झगडण्याचं सामर्थ्य प्राप्त कर. तू एकटी नाहीस, तू एकटी नाहीस, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. तू एकटी नाहीस, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. तू एकटी नाहीस, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. Hundaka, 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 hunda